नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाईटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपला अभ्यास व्यवस्थित चालला असेलच। सरळ सेवेच्या परीक्षांसाठी एक सिरीज आपण सुरू केली होती। या सिरीजमध्ये जो महत्त्वाचा टॉपिक सगळ्याच परीक्षांमध्ये आहे, थ्रू आउट द सगळ्या एक्झाम, त्या एक्झाममधला महत्त्वाचा टॉपिक असणारा गणित, या गणिताच्या दृष्टिकोनातून आजच्या या सिरीजमधले पुढची शृंखला नळ आणि टाकीच्या स्वरूपात, जे विद्यार्थ्यांना थोडासा क्लिष्ट वाटणारा हा टॉपिक, या संबंधीची आज आपण चर्चा करू। बघूयात काय प्रश्न आज आपल्याला शिकवत आहेत। बघा, पहिला प्रश्न आपण यातला आपण बघूयात। एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यासाठी 12 तास लागतात। जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केली तर ती रिकामी टाकी किती वेळामध्ये भरण्यासाठी वेळ लागू शकतो? बेसिकली हा टॉपिक तुम्हाला कळण्यासाठी एक थोडासा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो। बघा, या टॉपिकमध्ये दोन नळ दाखवलेत, एक नळ पाणी भरतोय, दुसराही नळ पाणी भरतोय, ए आणि बी। एका नळाने 6 तास, दुसऱ्या नळाने 12 तास लागतात, बरोबर। आता दोन्ही नळ ज्यावेळेस एकत्रितपणे चालू केले जातील तर लागणारा जो वेळ असणार आहे तो या दोन्ही वेळेपेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे। तो किती कमी असेल हे काढण्यासाठी आपण काळ आणि काम या टॉपिकसाठी जो काही मेथड वापरली होती, एलसीएम मेथड किंवा लसावी मेथड, हीच मेथड आपण इथे वापरणार आहोत। बघा, समजा ए या नळाने आपल्याला 6 तास लागतात असं सांगतोय, बी या नळाने आपल्याला लागणारा वेळ आहे 12 तास। या दोन्ही गोष्टीचा आपण एलसीएम काढला। 12 ही मोठी संख्या आहे। एलसीएम काढण्याची शॉर्ट ट्रिक तुम्हाला मी सांगतो। 12 12चा पाढा म्हणायचा, 12 1 12, 12 साने भाग जातो का तर जातो, तो आपला एलसीएम काय आला 12। तर नळ आणि टाकीच्या बाबतीत ही जी आलेली व्हॅल्यू जी असते ती टाकीची कॅपॅसिटी असते, क्षमता ज्याला आपण म्हणू शकतो। टाकी किती लिटरची, तर 12 लिटरची टाकी आहे। टाकीची क्षमता किती आली, 12 लिटरची। तर इथं सेम पद्धतीने 6 तासात 12 लिटर भरते, तर ए नळाला एका तासात भरण्यासाठी लागणारा जी काही क्षमता आहे ती किती येईल बघा, 12 भागिले 6 = 2 लिटर एका तासात ए नळाने भरलं जाईल। आणि बी नळाने जर आपण बघितलं तर 12 लिटर 12 तासात भरत आहे, तर किती येईल हे, 1 लिटर एका तासामध्ये भरलं जाईल। म्हणजे ए आणि बी या दोन्हीची एका तासाचा रेट आपण म्हणू किंवा इफिशियन्सी आपण म्हणू, तर ती किती आली रिस्पेक्टिव्ह। तर दोन्ही नळ एकाच वेळी ज्यावेळेस चालू केले जातील तर दोन्ही नळाला एका तासामध्ये भरण्यासाठी लागणारा वेळ आपण अगोदर काढूया। बघा, ए हा नळ एका तासात 2 लिटर भरतोय, बी हा नळ एका तासात 1 लिटर। ज्यावेळेस दोन्ही नळ एकत्रितपणे चालू असतील त्यावेळेस दोन्ही नळांनी मिळून किती भरलेलं असेल, 2 आणि 1 = 3 लिटर पाणी त्या टाकीमध्ये भरलं असेल। ओके, आता टोटल क्षमता किती आहे त्या टाकीची, 12 लिटरची। म्हणून ए आणि बी या दोघांनाही ते 12 लिटर, दोन्ही नळ चालू असताना 12 लिटर भरण्यासाठी लागलेला वेळ जर काढायचा असेल तर बघा कशा प्रकारे काढणार आपण। 3 तास 3 लिटर एका तासात भरलं जातं तर 12 लिटर भरण्यासाठी लागणार वेळ किती, 4 तास वेळ लागेल। दोन्ही नळांना किती वेळ लागेल, 4 तास, असं त्याचं उत्तर असायला। तो या प्रकारे हा प्रश्न सोडवला जातो। काळ काम वेगसाठी जी मेथड वापरली तीच मेथड आपण इथे वापरणार। तो हे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, बेसिक याच गोष्टी आहेत। या बेसिकसह पुढचा प्रश्न आपण सोडवूया, सेम याच मेथडने सोडवायचा आहे। तुम्हाला जर जमणार असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही दिलेल्या डेटासह हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। बघा, एक नळ 4 तासात, दुसरा नळ 6 तासात, सेम या मेथडने सोडवूया। तुम्ही पॉज करून सॉल्व करा आणि बघा उत्तर बरोबर येतात। ए नळाने 4 तासात भरलं जातंय, बघायचं बरं का इथं भरलं जातंय का रिकामं केलं, भरलं जातंय म्हणून आपण इथं प्लस साईन द्या। बीने काय होतंय, बीने पण तो नळ 4 तासात भरला जातोय, सो प्लस साईन द्या। दोघांचा
एलसीएम काढूयात आपण. एलसीएम मेथडमध्ये आपण मोठ्या संख्येनं पाढा म्हणायला सुरुवात करतो. 6 × 6, 6 ला 4 ने भाग जात नाही इथे. 6 × 12, 12 ला मात्र 4 ने भाग जातो. सो 12 लिटर अगेन आपली त्या टाकीची काय आली, क्षमता आली. सो 12 लिटरची टाकी असेल तर ए नळाने एका तासात किती भरलं जाईल ते काढूयात. 12 भागिले 4 केलं, परत एकदा लिहितो, 12 भागिले 4, 3 लिटर भरलं जाईल. प्लस इथं लिहितो, इथं या नळाने जर आपण बघितलं, बी नळाने एका तासामध्ये किती भरलं जाईल हे काढण्यासाठी काय करणार, 12 भागिले बी नळ किती तासात भरतोय, 6 तासात भरतोय, हे तास दिलेले. सो 12 भागिले 6 केलं तर किती आलं, 2 लिटर एका तासात भरलं जात, 1 आवर म्हणतो, 2 लिटर 1 आवर. दोन्ही नळांनी किती भरलं जाईल, 5 लिटर एका तासात भरलं जाईल. दोन्ही नळ एका तासात किती भरतील, 5 लिटर. म्हणजे ए प्लस बी हे दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले. आपल्याला काय सांगितलंय, सकाळी हे दोन्ही नळ सकाळी 4 वाजता चालू केले तर किती वेळ लागेल, किती वाजता हौद हा पूर्ण भरेल. हौद म्हणजे टाकी, किती वाजता हौद पूर्णपणे भरेल. तर अगोदर आपण किती तास लागतायत ते काढूयात. किती लिटर भरायचंय, 12 लिटरचा तो टाकी आहे. सो 12 लिटर भरण्यासाठी किती वेळ लागेल, 12 भागिले 5, 12 ने भाग दिला, 5 × 2 = 10. आता शिल्लक राहिले 2, या 2 ला 5 ने भागायचं रा बाकी, तो एवढे तास आले. आता या तासाला तुम्हाला ऑप्शन जे दिलेत ते मिनिटामध्ये दिलेत, तास आणि मिनिट ह्याच्यात कन्वर्ट करू. आता हे कन्वर्जन बघा महत्वाचं आहे. 2 तास आणि 2/5 तास याचाही अर्थ तासच असतो. तर या तासाला आपण काय करू, मिनिटात कन्वर्ट करू. याच्यासाठी 60 ने फक्त भागायचं, कारण 1 तास म्हणजे किती तास, किती मिनिट असतात, 60 मिनिट. तो 2/5 तास म्हणजे गुणिले 60 करणार. 5 ने भाग द्या, 5 × 5 12 चा भाग लागेल, 12 × 2 = 24. सो आपलं उत्तर काय आलं, 2 तास आणि 24 मिनिट, 2 तास आणि 24 मिनिट. तर तसं बघितलं तर 4 वाजता सकाळी चालू केलाय. सो 4 वाजल्यानंतर त्याच्यामध्ये 2 तास आणि 24 मिनिटं करायचे आपल्याला, 24 मिनिटं. तर 2 तास 24 मिनिटं म्हणजे काय, 4 आणि 2 = 6, 6 वाजून 24 मिनिटं. सो 6 वाजून 24 मिनिट असं त्याचं उत्तर असायला पाहिजे. हो, तुम्हाला हा प्रश्न जमला असेल. तो या प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. दोन्हीला किती वेळ लागतो ते काढायचं, एलसीएम काढायचा. एलसीएम नंतर एका तासात किती भरलं जाईल, दोन्ही नळ चालू केल्यानंतर 5 लिटर भरला जातोय, टोटल क्षमता आहे 12 ची, 12 भागिले 5 केलं तर याचं उत्तर आलं 2/5. मिश्र अपूर्णांक आला. 2 तास आणि 2/5 याला आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं. मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 ने गुणायचं आणि 2 तास 24 मिनिटं आलं. सकाळी 4 नंतर 2 तास 24 मिनिटं म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे, 6 वाजून 24 मिनिटांनी असं त्याचं उत्तर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न आपण बघू. एका नळाने एक टाकी 6 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. आता इथं रिकामी होते, आता गणिताचा पॅटर्न आपला बदललेला आहे. सो ए या नळाने 7 तासात भरते म्हणून प्लस करतो, बी या नळाने 4 तासात रिकामी होते म्हणून मी मायनस करतो. सेम याच मेथडने ह्याचा एलसीएम घ्यायचा. एलसीएम घेत असताना मोठ्याचा पाढा म्हणायचा, 6 × 6, 6 ला 4 ने भाग जात नाही, 6 × 12. सो 12 लिटरची पूर्ण क्षमता त्या टाकीची असणार आहे. आता एका तासात ए नळाची इफिशियन्सी आपण काढू. एका तासात ए काय करेल, ए हा भरतोय. सो ए प्लस काय होईल, 12 भागिले 6 केलं तर किती येईल, ए ची इफिशियन्सी येईल 2 लिटर प्लस करणार मी इथं, बरोबर, कारण हा भरतोय. बी ची इफिशियन्सी काय येईल बघा, बी जर बघितलं तर एका तासात बी काय करतोय, किती रिकामं करेल ते काढायचं असेल तर 12 भागिले 4 करणार. बी हा 3 लिटर, मायनस चिन्ह का देतोय मी, तर तो रिकाम करतोय. ए हा भरेल, बी हा रिकाम करेल, म्हणून
ज्यावेळेस ए भरतोय आणि बी रिकाम करतोय यांची जर आपण हे केली वजाबाकी तर ते किती येईल, म्हणजे थोडक्यात ऍडिशन केली तर यावेळेस हे काय येऊ शकतं, हा दोन भरतोय आणि हा रिकाम करतोय, म्हणजे त्यांचं रिझल्टंट वर्क जे असणार आहे ते एक लिटर काय करत असणार आहे, तो रिकाम करत असणार आहे, दोन्ही नळ चालू असणार, एक भरतोय एक रिकाम करतोय, रिकाम करण्याचं स्पीड जास्त आहे कारण 3 लिटर एका तासात रिकाम करतोय, हा 2 लिटर भरतोय, म्हणजे ऍक्च्युअल जे वर्क डन असणार आहे ते किती असणार, 1 लिटरचे पाणी बाहेर काढलं जाणार आहे एका तासात. सो एका तासात 1 लिटर बाहेर काढलं जात आहे, तर 12 लिटर बाहेर काढण्यासाठी -1 जर बघितलं तर 12 तास लागायला पाहिजे. किती तास लागतील? 12 तास. ए मायनस बीच एकत्रितपणे काम असणार 12 तासात ती टाके रिकामी करू शकतात. सो मायनस घेणं या ठिकाणी, मायनस चिन्ह हे महत्वाचं. सो या पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो. पुढचा प्रश्न आपण बघूयात, यात काही नवीन गोष्टी शिकता येतात का बघूया. एका पाणीच्या टाकीला 3 नळ होते, पहिल्या 2 नळाने अनुक्रमे 7 व 12 तासात टाकी भरते. सो पहिले 2 नळ एका नळाने 7 तासात भरते प्लस दुसऱ्या नळाने 12 तासात भरते, हे पण मी प्लस लिहितो. तर तिसऱ्या नळाने ती काय होते, 3 तासातच रिकामी होते, म्हणजे रिकाम करण्याचं जे स्पीड आहे ते जास्त आहे. रिकाम म्हटलं की मायनस, भरणं म्हणजे प्लस. सो हे किती? -3 करतो. या तिघांचा पण मी एलसीएम घेतो. 12 मोठी संख्या आहे, 12 पाडा म्हणूयात, 12 × 12, 12 साने पण भाग जातो 3 ने पण, म्हणजे 12 लिटरच माझी काय आली, त्या नळाची क्षमता आली. सो क्षमता मी असं लिहितो, कॅपॅसिटी त्याची. ए हा नळ एका तासात किती काम करेल ते आपण बघू. एका तासात ए नळ काय करेल बघा, 12/6 म्हणजे ए नळ भरतोय, सो प्लस करू 12/6 म्हणजे किती येणार, 2 लिटर हा भरेल. बी हा नळ काय करेल, 12/12, सो 1 लिटर हा भरेल. व्हॉट अबाउट सी? सी हा काय करेल बघा, सी हा रिकाम करतोय, 12/3 केलं तर -4 लिटर एका तासात भरेल. लक्षात येत आहे ना, या 12 इथल्या संख्येने भागायचं हे उत्तर मिळेल. 12/12 भागलं 1 भेट, प्लस लिहिलं भरतोय म्हणून, इथं मायनस लिहिलं 12/3 +4, का तर हा यांचं रिझल्टंट ऍक्शन आपण बघितली, ए आणि बी हे दोन्ही भरत आहेत आणि सी रिकाम करतोय, तर 2 आणि 1 = 3 होईल. -1 लिटर एका तासामध्ये भरतात, -1 लिटर एका तासात भरतोय. सो आता मला तुम्ही सांगा, जर हे तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर त्यावेळेस 1 लिटर पाणी तिन्ही नळ चालू असताना एका तासात काय करतात, 1 लिटर पाणी रिकाम होतो. पाण्याने पूर्ण भरलेला जर हौद असेल किंवा टाकी असेल तर किती वेळात रिकाम होईल, एका तासात 1 लिटर रिकाम होतोय. सो 12 लिटर रिकाम करण्यासाठी किती तास लागतील, 12 तास लागतील. सो मागच्या सारखंच उत्तर घ्यायचं येते. काय गेलं उत्तर? ऑप्शन नंबर 4, 12 लिटर रिकाम करण्यासाठी 12 तास लागतील. सो या प्रकारे हा प्रश्न, तिन्ही नळ जरी असेल तरी काय वेगळं नाहीये, तीच मेथड आहे. एलसीएम काढायचा, एका तासाचा रेट काढायचा आणि एका तासात तिन्ही नळ काय क्रिया करू शकतात, भरतायत रिकाम करतायत, त्यानुसार आपल्याला याचं काढतायत. शेवटचा प्रश्न या टॉपिकवरचा आपण बघू, थोडासा वेगळा कन्सेप्ट आहे, नवीन गोष्टी शिकता येतील. बघा काय सांगितलंय, समान व्यासाच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 104 तासात भरते, तर त्यापैकी 3 नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल, आणि ऑप्शन मात्र दिलेत कशात, मिनिटामध्ये दिलेत, हे तासात दिलेत. सो 104 तास म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सांगितलंय तासाचं मिनिट करत असताना काय करायचं, 60 ने गुणायचं. सो आपल्याला असंही माहिती आहे की तासाचा चतुर्थांश भाग किती असतो, 15 मिनिट असतो. सो ज्यांना लक्षात येत नाही त्यांनी 60 ने गुणा द्याला, हा उत्तर येईल काय, 15 मिनिट. सो 4 नळांनी काय होते, 15 मिनिटं लागतात भरायला. किती मिनिटं लागतात, 15 मिनिटं. आता मला तुम्ही सांगा, नळांची जर संख्या वाढली
एक टाकी आणि त्या टाकीमध्ये आपण असं बघू, सेम टाकी सेम व्यासाचे नळ आहेत, ए हा नळ बी हा नळ, ए नळाने जर मला 20 मिनिटं लागली, दुसरा बी हा नळ जर सेम व्यासाचा सेम काम करत असेल तर भरण्यासाठी लागणारा वेळ वाढेल की कमी होईल? काय होईल तर कमी होईल, कारण नळ त्यामध्ये भरत राहणार, सो 10 मिनिटं लागतील, आणखी एक वाढलं तर ते आणखी अजून या प्रकारे कमी होत जाईल. याचाच अर्थ हे कसलं चलन आहे? व्यस्त चलन आहे. तुम्हाला आठवत असेल मी सुरुवातीला LCM HCM किंवा टाइम अँड वर्क शिकवत असताना चलन तुम्हाला समजावून सांगितलं होतं. जे कोणी नवीन स्टुडंट असतील त्यांनी टाइम अँड वर्क किंवा काळ काम वेग हे जे काही 2-3 लेक्चरची सिरीज झाली तर ती सिरीज परत एकदा बघा, आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला चलन व्यवस्थित समजावून सांगितलं. इथंही मी ओझरतं तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगेलच. बघा, ज्यावेळेस व्यस्त चलन असतं एक गोष्ट वाढल्याने दुसरी गोष्ट कमी होते किंवा एक गोष्ट कमी झाल्याने दुसरी गोष्ट वाढते, त्यावेळेस आपण म्हणतो व्यस्त चलन. आणि व्यस्त चलनमध्ये समोरासमोर गुणाकार असतो. इथं जर आपण बघितलं तर 4 नळ होते, आता काय झाले 3, म्हणजे नळांची संख्या कमी होते, म्हणजे लागणारा वेळ काय असणार आहे? वाढणार आहे. हे जरी आपल्या लक्षात आलं तरी आपल्याला पुढचं फाइंड आउट करता येईल. बघा, 3 आहे नळाची संख्या, 3 झाली तर इथं 1 मिनिटं लागतील असं आपण बघूया. तर इथं काय करणार आपण? समोरासमोर गुणाकार करणार. का? तर व्यस्त चलन आहे. व्यस्त समचलन असतं तर आपण तिरकस गुणाकार करतो. सो 4 × x आणि 3 × समोरासमोर गुणाकार आहे. मी बोललो समोरासमोर आणि बरं, आता इथे बघा 15 × 4 बरोबर काय करणार आपण? 3 × x. 15 × 60/3 = 20 येणार, किंवा 3 × 3 = 15, 5 × 20 मिनिटे लागायला पाहिजे. सगळ्यांनाही व्यवस्थित समजावं यासाठी थोडंसं स्लोली आपण समजावून घेऊ, चलन नीट समजावून घेऊ. व्यस्त चलन आणि समचलन. समजा एक पेन आहे, 10 पेन, एका पेनची किंमत 20 रुपये, 10 पेनची किंमत 200 रुपये, म्हणजे पेनांची संख्या वाढली तर लागणारे पैसे पण वाढत आहेत. हे झालं काय? समचलन. त्यावेळेस तिरकस गुणाकार करतो आणि व्यस्त चलनामध्ये आपण काय करतो? समोरासमोर गुणाकार. या प्रकारे हे उत्तर काढता येईल. समजा जर आता बघा, हेच गणितामध्ये मी असं म्हणलं 4 नळांना 15 मिनिटं लागतात तर 5 नळांना किती वेळ लागेल? बरोबर, हे फाइंड आउट करण्यासाठी बघा, 5 नळ आहे, 4 नळांना हे गणित इथं लिहू, 4 नळांना 15 मिनिटं लागतात तर 5 नळांना किती? आता नळांची संख्या वाढली, काय होणार? 15 × 60 लागणारा वेळ काय होणार? कमी होणार. 15 × 4 = 5 × x, 5 × 15 = 12 मिनिटं लागतील. या प्रकारे हे सोडवायचं. नळांची संख्या वाढली, लागणारा वेळ कमी होईल. नळांची संख्या कमी झाली, लागणारा वेळ वाढेल. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सो या प्रकारे हे टॉपिक आपल्याला समजून घेता येतील. स्पॉटलाईटमध्ये आपण सरळ सेवा संबंधीचे काही वेगवेगळे कोर्स लॉन्च करतोय, टेस्ट सिरीजचे काही कोर्स आपण लॉन्च करतो. तर यासंबंधी तुम्हाला यासंबंधी काही माहिती काढायची असेल, इन्क्वायरी करायची असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ही सिरीज कशी वाटते? तुम्हाला याचा फायदा होतोय का? तुमच्या तयारीमध्ये या प्रकारच्या प्रश्नांनी तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत आहेत का? तुम्हाला याची मदत होत आहे का? तर यासंबंधी जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यासंबंधी कमेंट करू शकता. सो आजचं लेक्चर आपण, मॅथ्सचं लेक्चर आपण इथेच संपूया. उद्या मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटूया. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन.